गणित भाग दोन प्रकरण सात महत्त्वमापन यातील सराव संच 7.4 ला सुरुवात करत आहोत. तर आता आपण सराव संच 7.4 यामधील काही उदाहरणे सोडवून पाहूयात. तर पहिलं उदाहरण पाहायचं, आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात कोण ए बी सी बरोबर 45 अंश, ए सी 7√2 सेमी, तर वर्तुळखंड बी एक्स सी चे क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आहे हा. पायची किंमत दिलेली आहे 3.14 आणि वर्गमुळात 2 ची किंमत दिली आहे 1.41 एवढी. आता इथं जो कोण दिलेला आहे कोण ए बी सी, तर हा कोण ए बी सी नसून हा काय घ्यायला पाहिजे, इथं बी ए सी घ्यायला पाहिजे. म्हणजे इथं काय करायला पाहिजे, थोडंसं बदल करायला पाहिजे. कारण हा ए बी सी नाही आहे कोण हा, तर हा कोण कुठला दिलेला आहे, बी ए सी हा कोण दिलेला आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया, त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या बाबी आहेत तर त्या आपण पाहूयात पहिल्यांदा. तर इथं ए सी जो आहे, तर ए सी म्हणजेच काय, ए बी ह्या त्रिज्या आहेत. मग त्रिज्या किती दिल्या, आर बरोबर 7√2 दिलेलं आहे. त्याच्यानंतर थीटा दिला आहे, म्हणजेच याचं कोणाचं माप दिलं आहे आणि कोण आहे 45 अंशाचा. त्याच्यानंतर इथं पायची किंमत दिलेली आहे 3.14 आणि वर्गमुळात 2 ची किंमत दिलेली आहे 1.41. आता याच्यावरून आपण या माहिती दिलेल्या माहितीवरून आपण वर्तुळखंड जो आहे बी एक्स सी या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो. तर हे क्षेत्रफळ काढण्यासाठी दोन वेगळ्या पद्धती आहेत हे तुम्हाला माहिती आहे. की सगळ्यात सुरुवातीला आपण काय करू शकतो, वर्तुळ पाकळी जी आहे ए बी एक्स सी याचं सुरुवातीला क्षेत्रफळ काढून, त्याच्यानंतर त्रिकोण ए बी सीच्या क्षेत्रफळ काढून, तर या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळामधून त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केल्यानंतर आपल्याला या वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ मिळू शकते. किंवा दुसरी एक पद्धत आहे, तर त्या पद्धतीनं आपण काय करूयात, हे उदाहरण सोडवून पाहूयात. तर इथं आपण सूत्र जे आहे तर ते लिहूया आपण, वर्तुळखंड बी एक्स सी चे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा छेद 360 वजा साईन थीटा छेद 2. तर यामध्ये आपण काय करूया, किमती घालूया आता आपण इथं. तर आर जो आहे, आर वर्ग म्हणजेच त्रिज्या जी आहे तर ती किती आहे, 7, वर्गमुळामध्ये 2, याचा काय करायचा आहे, वर्ग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाय जो आहे तर तो 3.14 गुणिले थीटा जो आहे तर तो आहे 45 छेद 360 वजा साईन काय असणार आहे, 45 लिहायला पाहिजे. तर साईन 45 छेद 2. आता इथं पहिल्यांदा सुरुवातीला आपण वर्ग करूयाचा, 7चा वर्ग होईल 49 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2 येणार, कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, वर्गमुळामध्ये 4 येतील आणि त्याचं वर्गमूळ जे आहे तर ते काय होतील, 2 असेल. याच्यानंतर इथं काय करू शकतो आपण, भाग जातो आहे काय बघू शकतो आपण. इथं 15 भाग होते, 15 × 3 = 45, 15 × 2 = 30 आणि 15 × 4 = 60. इथं परत भाग जातो आहे, 3 × 3 = 3, 3 × 8 = 24, म्हणजे 3.14/8 वजा साईन 45 ची जी किंमत आहे तर ती किती आहे, 1/√2 आहे, 1/√2 अशी काय याची किंमत आहे आणि छेद 2 आहे तसं इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर याचा गुणाकार करू शकतो आपण, 49 × 2, 9 × 2 = 18, 1 × 4 = 8, 9 = 98 आलं इथं. त्याच्यानंतर इथं परत भाग आपण घालवू शकतो,
तर इथं बे चौक आठ बे के बे त्याच्यानंतर बे पॉइंट आला इथं बे पंचे दहा आणि बे साती चौदा म्हणजे एक पॉईंट सत्तावन्न छेद कायला चार आलं इथं न वजा आता इथं एक छेद दोन आहे तर हे किती होतील दोन वर्गमुळामध्ये दोन होतील हे तर हे वर्गमुळामध्ये दोन आपण घालवू शकतो तर याला अंशाला आणि छेदाला वर्गमुळामध्ये दोन्ही गुणलं तर हे काय होते हे वर्गमुळा दोनमध्ये दोन जातील इथं म्हणून असं आपण करूयात की अठ्ठ्याण्णव एक पॉईंट सत्तावन्न छेद चार वजा इथं काय होणार आहे तर वर्गमुळात वर्गमुळात दोन याची किंमत दोन होईल इथं वर्गमुळामध्ये दोन छेद ते इथं इथं वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळामध्ये दोन बरोबर वर्गमुळामध्ये चार येतील आणि याचं वर्गमूळ किती दोन होणार आहे इथं म्हणजे इथं दोन गुणिले दोन तर इथं काय झालं बघा आता अठ्ठ्याण्णव आणि एक पॉईंट सत्तावन्न वजा आता इथं वर्गमुळात दोनची किंमत दिलेली आहे एक पॉईंट एक्केचाळीस ती इथे लिहूयात छेद का होणार आहे तर चार इथं पण चार आणि इथं चार छेद होईल इथं चार छेद लिहूया असतात आता इथं काय करू शकतो आपण वजाबाकी करू शकतो म्हणजे एक पॉईंट सत्तावन्न वजा एक पॉईंट एक्केचाळीस इथं सहा उरले त्याच्यात पाचमधून चार गेले एक आणि एकमधून एक गेले शून्य म्हणजे इथं किती आलं अठ्ठ्याण्णव आणि झिरो पॉईंट सोळा आलं आता याला चारने आपण भाग घालवू शकतो चार एक्केचार चारे चौक सोळा म्हणजे इथं अठ्ठ्याण्णव गुणिले शून्य पॉईंट चार आलं सॉरी इथं शून्यचा भाग केला मग चारचा भाग केला म्हणजे इथं शून्य पॉईंट शून्य चार येणार बरोबर अठ्ठ्याण्णव गुणिले शून्य पॉईंट शून्य चार आता काय करायचं हा याचा गुणाकार आपण करूया इथं अठ्ठ्याण्णव गुणिले चार आपण हे करूयात पहिल्या सुरुवातीला आठ चौक बत्तीस चालले तीन नऊ चौक छत्तीस आणि तीन एकोणचाळीस आता इथं एक दोन दशांश घरं सोडून काय आहे पॉईंट दिला आहे म्हणजे इथं एक दोन घरं सोडायची आणि इथं तीन पॉईंट ब्याण्णव हे उत्तर आलं तीन पॉईंट ब्याण्णव चौरस सेमी एवढं काय आलं या वर्तुळखंड बी एक्स सीचे क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे तर काय केलं आपण इथं पहिलं जे उदाहरण आहे तर हे सोडवून पाहिलेलं आहे या सूत्राच्या सहाय्याने आता इथं दुसरं उदाहरण आपण पाहूयात आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे माप कंस पी क्यू आर बरोबर साठ अंश ओ पी बरोबर दहा सेमी तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा असा हा प्रश्न आहे पायची किंमत दिलेली आहे तीन पॉईंट चौदा आणि वर्गमुळातील ची किंमत दिली आहे एक पॉईंट त्र्याहत्तर आता इथं पी क्यू आर जे आहे तर त्याचं माप दिलं आहे म्हणजेच काय हा या कोणाचं माप दिलेलं आहे म्हणजे थीटा जो आहे तर तो किती आहे साठ अंश आहे ओ पी जी आहे तर ती त्रिज्या ही किती दिली आहे दहा सेमी दिली आहे आणि छायांकित भागाचे म्हणजे या वर्तुळखंडाचे काय करायला सांगितलं आहे वर्तुळखंड जो पी क्यू आर आहे तर त्याचं काय त्या भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर सुरुवातीला आपण दिलेल्या ज्या बाबी आहेत तर त्या लिहूया पहिल्यांदा इथं पहिलं त्रिज्या दिली आहे आर बरोबर ओ पी म्हणजे काय त्रिज्या आहे तर ती किती आहे दहा सेमी दिलेली आहे थीटाचं माप दिले साठ अंश पायची किंमत दिले तीन पॉईंट चौदा आणि वर्गमुळात तीन बरोबर किती दिले एक पॉईंट त्र्याहत्तर तर हे पण जे उदाहरण आहे दोन पद्धतीने आपण सोडवू शकतो म्हणजे सुरुवातीला आपण या पूर्ण वर्तुळ पाकळीचे म्हणजे ओ आर क्यू पी या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढू शकतो आणि मग त्याच्यानंतर त्रिकोण पी
ओ पी आर जो आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ या पूर्ण वर्तुळपाकळीच्या क्षेत्रमधून वजा केल्यानंतर आपल्याला या पी क्यू आर वर्तुळखंडाचे आपल्याला क्षेत्रफळ मिळू शकते। आता इथं आपण दुसऱ्या पद्धतीनुसार काय करू हे सोडवू आपण, म्हणजे क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार आपण काय करू हे उदाहरण सोडवूयात। इथं वर्तुळखंड जो आहे, वर्तुळखंड पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर याचं सूत्र आहे आर चा वर्ग कंसामध्ये पाय थीटा छे 360 वजा साइन थीटा छेद 2। तर या सूत्रामध्ये आता किमती घालूयात, आर जे आहे म्हणजे त्रिज्या जी आहे तर ती किती 10 काय करायचा आहे वर्ग घ्यायचा आहे। पायची किंमत दिली आहे 3.14 गुणिले थीटा जो आहे तर तो 60 आहे, छे 360 वजा साइन थीटा जे आहे तर ते साइन किती आहे, थीटा जो आहे तो 60 आहे, छेद 2। 10 वर्ग जो आहे तर तो 10 वर्ग 100 येईल। इथं आपण काय करू शकतो, इथं भाग घालू शकतो, 0 ला 0 गेले, 6 एके 6 6 6 36। त्याच्यानंतर इथं म्हणजे 3.14/6 वजा साइन साइन थी 60 ची जी किंमत आहे तर ती वर्गमूळामध्ये 3/2 येणार आहे, असते ती वर्गमूळात 3/2 हे साइन 60 ची काही आहे किंमत आहे, छेद आहे इथं 2 आहे तसेच लिहिले आपण। आता इथं आपण काय करू शकतो, तिरकस गुणाकार आपण करू शकतो किंवा आपण इथं भागसुद्धा घालू शकतो। आता 2 3 6 2 2 5 10 2 7 12 म्हणजे इथं 100 1.57/3 वजा वर्गमूळामध्ये 3 छेद 2 × 2 येणार इथं। बरोबर, आता इथं आपण तिरकस गुणाकार करूयात आणि छेद समान करून घेऊयात। इथं 100 आहे तसंच लिहिले, 4 × 1.57 वजा 3 × √3 इथं 3 आणि इथं 4 आहेत म्हणजे 3 4 3 12 आले इथं, तर बरोबर 100। आता 4 काय करायचं, 1.57 गुणायचं आहे, 7 × 28 आता आले 2, 4 × 5 = 20 आणि 2 = 22 आता आले 2, 4 × 4 = 5 = 6 आणि 2 घरं जोडून काय केलं, दशांश दिले, वजा 3 √3 आलं हे आणि छेद 12 कंस पूर्ण केलं। आता इथं वर्गमूळामध्ये 3 ची किंमत दिलेली आपल्याला, ती आहे 1.73, तर ती काय करू इथं घालूयात, बरोबर 100 6.28 वजा 3 × 1.73/12 हा गुणाकार करूया आपण, 100 आहे तसंच लिहिले, 6.28 वजा 3 × 3 = 9 3 × 7 = 21 7 × 2 3 × 3 आणि 4 × 5 5.19 आलं, छेद काय केला 12 आहे तसंच। आता ही वजाबाकी आपण करू शकतो, 6.28 वजा 5.19 इथं 18 9 गेले 9 उरले चालेल 1 2 गेले 0 आणि 6 5 गेले 1 बरोबर इथं काय आलं। आता 100 ×
1.09/12 दयाश अंबानी याला गुंडल्यानंतर इथं दोन घर सोडून कावणारं दशांश नेणारं म्हणजे 109/12 आलं. आता 109 12 ने काय करायचं, भाग घालवायचा आहे. जिथं आपण भाग घालूया 109/12 तर 12 9 28 येणार. इथं 8 1 इथं दशांश चिन्ह दिल्यानंतर 0 येईल, शून्याचा भाग जाणार आहे परत 0 आणि 12 8 96 येईल. इथं 4 उरले म्हणजे हा आता काय झाला आपला भाग घालवला आपण. म्हणजे इथं बरोबर किती येणार आहे उत्तर 9.08 चौरस सेमी हे काय झालं उत्तर आपलं आपण काढलेलं आहे. म्हणजे इथं वर्तुळखंड जो आहे PQR तर याचे क्षेत्रफळ जे आहे तर हे आपण या सूत्राच्या आधाराने काय केलं आपण हे जे उदाहरण आहे किंवा PQRचे वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ जे आहे तर ते काढलेलं आहे. पुढील उदाहरण पाहूया. आता इथं एक केंद्र असलेल्या वर्तुळात कोण PAR हा 30 अंशाचा दिला आहे, AP 7.5 तर वर्तुळखंड PQRचे क्षेत्रफळ काढा. पायचकीमध्ये दिलेलं आहे 3.14. इथं काय दिलं आहे आकृतीमध्ये हा PAR म्हणजे थीटा दिलेला आहे, त्याची किंमत आहे 30 अंश. ह्याच्यानंतर AP म्हणजे त्रिज्या दिलेल्या आहेत. मग हे उदाहरण सोडूया आपण. त्याच्या आधी दिलेल्या बाबी ज्या आहेत तर त्या लिहूया आपण. R दिला आहे त्रिज्या 7.5 दिला आहे, त्याच्यानंतर थीटा दिला आहे 30 अंश, पायची किंमत दिलेली आहे 3.14. आता हे आपण सूत्राच्या सहाय्याने काय करूया उदाहरण सोडूयात. तर वर्तुळखंड जो आहे PQRचे काय करायचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून वर्तुळखंड सूत्र आपण लिहूया पहिल्यांदा, वर्तुळखंड PQRचे क्षेत्रफळ बरोबर R वर्ग कंसात पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2 हे काय आपलं सूत्र आहे. आता या सूत्रामध्ये आपण काय करूयात किमती घालूयात. तर आर वर्ग जो आहे तर तो किती घ्यायचा, 7.5 एवढं काय आहे आर आहे म्हणजे 7.5 वर्ग घ्यायचा बरोबर. पायची किंमत जी आहे तर ती किती दिली आहे 3.14 गुणिले थीटा 30 दिलेला आहे छेद 360 वजा साईन किती आहे थीटा म्हणजे 30 साईन 30 छेद 2. इथं आता आपल्याला 7.5 जे आहे तर ते त्याचा वर्ग आपण तसंच लिहूया. इथं 7.5 वर्ग इथं भाग जातो आहे तो घालूया पहिल्यांदा. 3 1 3 3 1 3 3 2 6 म्हणजे इथं 3.14/12 आलं आहे वजा साईन 30ची जी किंमत आहे तर ती 1/2 आहे छेद 2 बरोबर. 7.5 वर्ग कंसात 3.14/12 वजा 1/2 × 2 येणार इथं बरोबर 7.5 3.14/12 वजा 1/4. आता आपण याला दोन्ही इतर ठिकाणी काय केलं 3 जर गुणलं तर काय होणार आहे 12 येईल आणि छेद काय होणार आहे समान होईल. इथं म्हणून आपण काय करूया तिथं अंश आणि छेदाला छेदास 3 गुणू. इथं 7.5 वर्ग कंसात 3.14/12 वजा 1/3/4/3 तर इथं किती येईल बघा 7.5 वर्ग आहे तसंच लिहायचं आहे 3.14
छेद 12 वजा 3/12. आता छेद काय झाले, समान झालेले आहेत, म्हणजे आपण याची काय करू शकतो, आता वजाबाकी करू शकतो. आणि तर 7.5 चा वर्ग आणि 3.14 वजा 3/12 तर बरोबर 7.5 चा वर्ग गुणिले, आता 3.14 जे आहेत तर त्याच्यामधून 3 वजा केले तर इथं किती राहतील बघा, फक्त 14 राहतील आणि इथं 0 राहील, म्हणजे इथं 0.14/12 येणार आहे. म्हणजे 7.5 गुणिले 7.5 गुणिले 0.14/12 इथं आपण भाग लिहू शकतो, 2 साथी 14 2 सख 12. इथं आता हा गुणाकार आपल्याला आता करायला पाहिजे. तर इथं काय आहे गुणाकार, 7.5 गुणिले 7.5, 5 5 25 असाल आले, 2 5 7 35 आणि 2 37 शून्य लिहिलं, 5 7 35 असाल आले, 3 7 7 49 आणि 3 51. इथं 5 आले 7 आणि 5 12 असाल आले, 1 3 4 आणि 5 आणि 5 आणि 2 दशांश घर सोडून काय आहे, पॉईंट द्यायचा, म्हणजे 55.25. आता गुणिले काय, 0.7 करायला पाहिजे आणि भागिले 6 करायला पाहिजे, म्हणजे याला परत काय करायला पाहिजे, 0.7 गुणायचं. 7 5 35 चार आले, 3 7 2 14 आणि 3 17 चार आले, 1 7 5 35 आणि 1 36 चार आले, 3 7 5 35 आणि 3 38 आणि 1 2 3 दशांशनं इथे येणार, म्हणजे इथं 38.675/6. आता आपल्याला हा भागाकार करायला पाहिजे, म्हणजे 38.675/6 इथं भाग घालवताना इथं 0 येणार आहे, इथं 0.7, म्हणजे 1 2 3 4 दशांश इथं येणार, इथं 3.8 असं येणार आहे, जे 3.875/6 इथं शून्याचा भाग जाईल, 6 6 36 2 उरले 7 4 24 2 उरले त्याच्यानंतर 7 4 24 येणार परत, 3 उरले आणि 6 6 36 तर इथं किती येणार, 6 5 30 आणि 5 उरले तर इथं पुढं परत आपण उत्तर किती आलं बघा आपलं, बरोबर 0.6445 चौरस सेमी एवढं काय झालं आपलं उत्तर आलेलं आहे या वर्तुळखंडाचं. एक ऐकलं आपण उथं उदाहरण सोडवलेलं आहे, तर हे उदाहरण जे आहे तर ते काय करायचं विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये सोडवून घ्यायचं आहे. आता पुढील आपण उदाहरण पाहूयात, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात पी क्यू ही जीवा आहे, कोन पी ओ क्यू हा 90° आणि छायांकित भागाचे क्षेत्रफळ जे आहे तर ते 114 सेंटीमीटर आहे.
चौरस सेंटीमीटर आहे। तर वर्तुळाची त्रिज्या काढा असा प्रश्न आहे। तर इथं हा पी ओ क्यू म्हणजे थीटा जो आहे तर तो 90 अंश दिलेला आहे आणि छायांकित भागाचं क्षेत्र म्हणजे वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याच्यावरून वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आर काढायचा आहे। म्हणजे इथं आपल्याला वर्तुळखंड जो आहे वर्तुळखंड पी आर क्यू चं काय दिलं आहे क्षेत्रफळ दिलेलं आहे, याचे क्षेत्रफळ दिलेलं आहे किती आहे ते 114 चौरस सेमी आहे। त्याच्यानंतर थीटा दिला आहे, थीटा किती आहे 90 अंश आहे आणि पायची काय केली आहे किंमत दिलेली आहे 3.14 एवढी आणि आर काय केलं आहे विचारलेलं आहे म्हणजे आर जो आहे तर तो आपल्याला काढायचा आहे। आता आपण वर्तुळखंडाचे क्षेत्रफळाचे सूत्रावरूनच काय करायचं हे सोडवायचं आहे। म्हणजे वर्तुळखंड पी आर क्यूचे क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग कंसात पाय थीटा छेद 360 वजा साइन थीटा छेद 2 हे काय आपलं सूत्र आहे। आता याच्यामध्ये सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे आहेत किमती घालायचे आहेत। क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 114 बरोबर आर आपल्याला माहिती नाही आहे तो काय करायचा आपल्याला काढायचा आहे म्हणून आर वर्ग लिहिला। फक्त पायची किंमत 3.14 दिली आहे आणि थीटा जो आहे तर तो 90 दिला आहे छेद 360 वजा साईन काय येणार आहे इथं 90 येईल छेद 2 येणार आहे बरोबर। आता 114 बरोबर आरचा वर्ग। आता इथं काय करू शकतो आपण भाग घालू शकतो आहे 9 × 9 = 36। तर पुन्हा आपण 9 × 36 इथं 3.14 × 4 वजा साईन 90 जी किंमत आहे तर ती किती आहे 1 एवढी आहे। तर 1 आणि छेद काय येणार आहे तर 2 येणार आहे। आता 114 बरोबर आरचा वर्ग 3.14 × 4। आता इथं आपण काय करू शकतो अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर काय होणार इथं छेद समान होतील म्हणजे आता 2 ने समजा गुणलं तर इथं 2 होतील आणि 2 छेद काय होतील 2 × 2 = 4 होतील। तर ही वजाबाकी आपण करू शकतो म्हणजे 114 बरोबर आरचा वर्ग 3.14 मधून काय केले 2 गेलेले वजा केले आपण तर इथं 4 उरले इथं 1 × 3 मधून 2 गेले 1 उरले म्हणजे 1.14 × 4 आला इथं बरोबर। आपण तर इथं आपण बघा असं लिहू शकतो 114 बरोबर आरचा वर्ग गुणिले 1.14 × 4। आता आर वर्ग काढायचा आपल्याला त्यामुळे ह्याचं काय करायला पाहिजे आपल्याला पक्षांतर म्हणजे बरोबरच्या पलीकडं डावीकडं नेताना अंशस्थानी असणारी संख्या छेदस्थानी जाईल आणि छेदस्थानशी अंशस्थानला येईल म्हणजे इथं 114 × 4 = 1.14 = आरचा वर्ग होणार आहे। आता हे 2 जर दशांशचिन्ह काढायचे असतील तर आपण काय करतो 2 शून्य याच्यावर देतो म्हणजे 114 वर काय करायचं 2 शून्य द्यायचं गुणिले 4 × 114। आता इथं भाग जाईल बघा 114 × 114 आणि वरच्या 2 शून्य म्हणजे इथं काय येणार आहे 100 × 4 = आरचा वर्ग म्हणून आर वर्ग बरोबर किती 400 आला। आता दोन्ही बाजूचे आपण काय करू शकतो इथं वर्गमुळे घेऊ शकतो मग इथं लिहूया आपण दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन तर इथं आर बरोबर 400 जे वर्गमूळ आहे तर ते किती होणार आहे 20 म्हणजे इथं आर जो आहे आर म्हणजेच काय त्रिज्या जी आहे तर ती किती आली आपली 20 सेंटीमीटर आलेली आहे म्हणून आपण इथं उत्तर लिहू शकतो वर्तुळाची त्रिज्या
किती 20 सेमी आहे, 20 सेमी आहे। हे काय केलं आपण इथं उत्तर लिहिलेलं आहे। तर हे उदाहरण जे आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला इथं क्षेत्रफळ दिलेलं होतं आणि ते क्षेत्र त्या क्षेत्रफळावरून आपण काय केलं सूत्राच्या सहाय्याने आर म्हणजेच त्रिज्या जी आहे तर ती काय केली आपण इथं काढलेली आहे। तर ही सर्व जी उदाहरणं आपण आता सोडून पाहिलेली आहेत तर ती काय करायची आहेत वहीमध्ये लिहून काढायची आहेत।